नमस्कार मित्रांनो, भारतातील स्त्रियांना जीवन जगणे म्हणजे खूप कठीण आहे. गरीब असो किंवा श्रीमंत, त्यांना समाजातील अडचणींना सामोरे जावं लागतंच. त्यांना स्वतःचं रक्षण स्वतःच करावं लागतं. असंच एक उदाहरण म्हणजे सिंधुताई सपकाळ यांचे आहे. समाजसुधारक सिंधुताईंचा जन्म 14 नोव्हेंबर 1948 रोजी महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील गुरेढोर पाळणाऱ्या गरीब कुटुंबात झाला. सिंधुताईंच्या वडिलांचे नाव अभिमानजी साठे. त्यांचे वडील सिंधुताईंचे शिक्षण घेण्यास उत्सुक होते. सिंधुताईचे वडील त्यांना गुरे चरण्याच्या निमित्ताने बाहेर शाळेत पाठवत असत. पण आईच्या विरोधामुळे आणि घराच्या आर्थिक परिस्थितीमुळे सिंधुताई यांच्या शिक्षणाला खीळ बसली. आर्थिक परिस्थिती, लहान वयात घरातल्या जबाबदाऱ्या आणि बालविवाहामुळे त्यांना 4th पर्यंत शिकता आलं आणि नंतर त्यांना शाळा सोडावी लागली. सिंधुताई सपकाळ यांचा विवाह वयाच्या 99व्या वर्षी वयाने 26 वर्ष मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी वर्धा जिल्ह्यात झाला. लग्नानंतर त्यांना खूप कठीण जीवनाचा सामना करावा लागला, परंतु त्यांनी आशा गमावली नाही. घरी प्रचंड सासुरवास होता, कुटुंबात शैक्षणिक वातावरण नव्हतं. नवऱ्याने चारित्र्याचा संशय घेऊन त्यांना घराबाहेर काढलं. त्याच रात्री सिंधुताईला अतिशय निराशजनक आणि मोठा धक्का बसला होता. त्यांनी एका गायीच्या गोठ्यामध्ये मुलीला जन्म दिला. एकीकडे त्यांनी आपल्या वडिलोपार्जित घरी जाण्यासाठी त्यांनी धडपड केली, परंतु त्यांच्या आईने त्यांनाही नाकार दिला. आता काय करायचं? त्यामुळे परभणी, नांदेड, मनमाड रेल्वे स्टेशनवर सिंधुताई भीक मागत हिंडायच्या. एकदा तर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. पण त्यानंतर सिंधुताई आपल्या मुलीसोबत रेल्वे स्थानकात राहू लागले. पोट भरण्यासाठी भीक मागणे आणि स्वतःला आणि मुलीला रात्री सुरक्षित ठेवण्यासाठी स्मशानभूमीत राहत असे. आपल्या या संघर्षमय काळात त्यांना समजले की देशात अशी अनेक अनाथ मुले आहेत ज्यांना आईची गरज आहे. तेव्हापासून त्यांनी ठरवले की जो कोणी अनाथ त्यांच्याकडे येईल त्यांची आई म्हणून सांभाळ करेन. त्यांनी स्वतःची मुलगी श्री दगडूशेठ हलवाई पुणे महाराष्ट्र ट्रस्टला दत्तक म्हणून दिली, कारण त्या सर्व अनाथ मुलांच्या आई बनू शकतील. त्यासाठी त्यांनी ममता बाल सदनाची स्थापनाही केली. पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभार वळण या गावात ही संस्था सुरू झाली. अनाथ बेवारस मुलांना सांभाळतानाच त्यांचे शिक्षण, अन्न, कपडे देण्यास त्यांनी सुरुवात केली. या संस्थेत 1050 मुले आहेत. त्यांनी पुण्यात बालनिकेतन, चिखलदरा येथे सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह, वर्ध्यात अभिमान बालभवन व गोपिका गाई रक्षण केंद्र, तसेच सासवडमध्ये ममता बाल सदन आणि पुण्यात सप्तसिंधू महिला आधार बालसंगोपन व शिक्षण संस्थेची स्थापना केली. पद्मश्री पुरस्कार सन्मानित केल्यानंतर सिंधुताईंनी एक भावना व्यक्त केली. ती अशी की माझी प्रेरणा, माझी भूक ही पोटाची आणि भाकरीची. मी भाकरीला धन्यवाद देते, कारण भाकरीच मिळत नव्हती. माझ्या लेकरांना भाकरी मिळावी म्हणून रानोरान फिरले. लोकांनी मला सहकार्य केले. त्यावेळी देणाऱ्यांचे आणि त्या काळात ज्यांनी माझी जोडी भरली त्यांचे आणि मला जगण्याचं बळ दिलं त्या माझ्या लेकरांचा या पुरस्कारावर अधिकार आहे आणि उरला सुरलेला माझा. अशी भावना सिंधुताई सकपाळ यांनी व्यक्त केली. पण माई, तुम्हाला भेटण्याची इच्छा आमची अपूर्णच राहिली. सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने आज अवघा महाराष्ट्र पुरका झाला. अनेकांचे प्रेरणास्थान आणि आधारस्तंभ असणारी माय अनाथांना पुरका करून गेली. या माऊलींनी अनाथ मुलांना मातृत्व तर दिलेच, पण समाजात त्यांचं नाव, ओळख आणि महत्वाचं म्हणजे स्वतःचं अस्तित्व दिलं. म्हणूनच सदैव मनात अनाथांची आई म्हणून महाराष्ट्र तुम्हाला सदैव आठवणीत ठेवेल. पुन्हा जन्माला येशील तर हीच सिंधुमाय म्हणून जन्माला ये. पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांना ब्लॉगर तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.